सुपरफास्ट बातम्यात आपलं स्वागत. चला पाहूया आजच्या सुपरफास्ट बातम्या. सकरदरा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या सुमारास आरोपी झुडपांमध्ये प्राणघातक शस्त्र घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी झुडपांमध्ये जाऊन आरोपींना घेराव करून अटक केली आहे. नागपूर मनपाच्या विद्युत विभागाच्या गोडाऊन मधून चोरलेला लाखोंचा माल चोरट्यांनी जवळच्या फुटपाथवर विकल्याची बाब समोर आली आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले व दोन आरोपींना अटक केली आहे. शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं असा सवाल मंचावरून मोदींनी उपस्थित करत शरद पवारांवर टीका केली. यावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांनी थेट अजित पवारांवर टीकास्त्र डागलं. ज्यावेळी मोदींनी शरद पवारांवर टीका केली त्यावेळी अजित पवार यांनी मंचावर उठून जायला हवं होतं किंवा मोदींना दुरुस्त करायला हवं होतं असं अनिल देशमुख म्हणाले. नागपूर दौऱ्यावर आलेल्या अल्पसंख्याक व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटी देत पाहणी केली. वाघाच्या मृत्यूबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली तातडीची बैठक. विजेच्या धक्क्याने होणारे वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे दिले वन अधिकाऱ्यांना निर्देश. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी महाविजय 2024 लोकसभा प्रवासात शुक्रवारी दिनांक 27 ऑक्टोबर रोजी पालघर लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार आहेत. या प्रवासात ते लोकसभा क्षेत्रातील सर्व 6 विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरियर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील व संपर्क से समर्थन अभियानात भाग घेत सर्वसामान्य जनतेशी संवाद साधतील. सिलेंडरच्या स्फोटाने 3 घरे जळाली. ही घटना नागपूरच्या वैशाली नगर येथे घडली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली आहे. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. नागपूर शहरातील चौकाचौकातील अतिक्रमण हटविण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी आदेश दिलाय. प्रत्येक खाद्यपदार्थ स्टॉल धारकांनी दर्शनी भागात परवाना लावणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती सभागृहात आयोजित जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. सेंद्रिय शेती योजनेअंतर्गत जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट मर्यादेत पूर्ण करून राज्यात जिल्हा प्रथम क्रमांकावर राहील याप्रमाणे नियोजन करा अशा सूचना जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी कृषी विभागाला दिल्या. केंद्रीय एकीकृत कीड व्यवस्थापनद्वारे आयोजित कापूस पिकाच्या एकीकृत कीड व्यवस्थापनावर 1 महिन्याच्या दीर्घकालीन प्रशिक्षणाच्या सहाय्याने पिकाची गुणवत्ता उत्पादन आणि विपणन याविषयी कृषी अधिकारी चांगल्या रीतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू शकतील असा विश्वास केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वनस्पती संरक्षण आणि संग्रहण संचालनालय फरीदाबादचे सल्लागार डॉक्टर JP सिंग यांनी आज नागपुरात व्यक्त केला. तर आजच्या सुपरफास्ट बातम्या फक्त एवढंच. उद्या पुन्हा भेटूया. नमस्कार.